ओमी पप्पू कलानी। तशी या राजकीय नेत्याची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, कारण कुप्रसिद्ध गुंड आणि आमदार पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी अशी याची ओळख सर्वश्रुत आहे। पप्पू कलानी सारख्या अनुभवी राजकीय नेत्याचा मुलगा असूनही नुकतंच उल्हासनगर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झालेला उमेदवार म्हणून देखील ओमी कलानी हे सध्या चर्चेत आहेत। पण याहीपेक्षा जास्त ओमी कलानी यांची चर्चा आहे ती उमेदवारी अर्ज बाद होणार हे ओमी कलानी यांना माहीत होतं का? आपली नवीन पक्षातील एंट्री आणि आपली निर्माण झालेली नवीन ओळख सर्वांना कळावी याकरता ओमी कलानीने हा एक डाव रचला होता। 2002 तिसरा अपत्य या नियमाबद्दल ओमी कलानीला माहिती होतं का? या प्रश्नाचं उत्तर ओमी कलानीच्या तोंडूनच ऐका। आता याबाबत आम्ही ओमी कलानी यांना विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय पहा। ऑपोजिशन ने मेरे बच्चों के बर्थ सर्टिफिकेट्स निकलवा के वो प्रूव कराने वाले थे, इसका मुझे ऑलरेडी इंटिमेशन था। मैंने पूरे ऑपोजिशन को मेरे पीछे लगा के मैंने मेरी वाइफ का फॉर्म किधर और किसी और पैनल में भरवा के और मैंने उनका फॉर्म क्लियर करवाया, तो मुझे इस चीज़ की ज़रूर जानकारी थी। मेरा गेम कुछ और था। वो जानकारी थी जी, ज़रूर आपको इसकी जान 2002 की जानकारी। यस, युद्धात आणि राजकारणात काहीही चालतं असं म्हटलं जातं। ओमी कलानी हे त्याचं जिवंत उदाहरण। पण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची थट्टा उडवणं हे कितपत योग्य आहे असा सवाल आता विरोधक विचारतायत। घटना आहे, त्या घटनेचा अपमान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। निवडणूक आयोगाने जे धोरण आपल्याला दिलेलं आहे, जे दिशा ठरवलेली आहे, जे त्यांचे नियम आहेत त्याची अशा वेळेला आमची एकच अपेक्षा आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मग दुसरे कोणी या अशा राज्य घटनेचे आपल्या देशाच्या घटनेचे चेष्टा करणार नाही, ही त्यांनी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला होता। ओमी कलानी यांना 2002 तिसऱ्या अपत्याच्या नियमाबद्दल माहीत असूनही त्यांनी त्याचा वापर करून भले ते प्रसिद्धी मिळवण्यात पास झाले असतील, पण लोकशाही निवडणूक प्रक्रियेची थट्टा करणाऱ्या पप्पू का लडका ओमी कलानी हे निवडणुकीच्या परीक्षेत पास होतील का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। अजित मांढरे, झी मीडिया, उल्हासनगर। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।